Welcome children. In previous video we have learned a welcome song and after that we have learned greeting. मागच्या काही व्हिडिओ मध्ये आपण एक वेलकम सॉन्ग शिकलो होतो, त्याचप्रमाणे आपण गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग आणि गुड नाईट हे कसं वापरायचं आणि कधी म्हणायचं याचा देखील अभ्यास आपण केला होता. आय होप यू आर प्रॅक्टिसिंग ऑल दॅट. तुम्ही गाणंही म्हणत असाल आणि आपल्या नातेवाईकांना ग्रीटिंग्सप्रमाणे विशसुद्धा करत असाल. टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू लेक्चर. सो ओपन युअर बुक पेज नंबर 7. ऑन धीस इंग्लिश वर्ड्स वी नो. बघा, ह्या पेजवर काही चित्र तुम्हाला दिसत आहेत. लुक ॲट द पिक्चर अँड टेल. ह्या एक एक चित्राविषयी तुम्हाला माहिती सांगायची आहे, बरोबर. सो फर्स्ट पिक्चर इज, पहिलं चित्र कशाचं आहे कोण सांगेल? व्हेरी गुड. दिस इज अ टॅब. हा एक छोटासा लॅपटॉप किंवा कम्प्युटरसारखी छोटा कम्प्युटर्स म्हणू आपण याला. दिस इज अ टॅब. व्हॉट इज दिस? अ कप. आपण सगळ्यांनी बघितला असेल, रोज सगळेजण याच्यामध्ये चहा दूध घेतात ना. व्हेरी गुड. दिस इज प्रेशर कुकर. याच्यात आई डाळ भात बनवते, तुमची आवडती सगळ्यांची खिचडीसुद्धा कुकरमध्येच बनवतात. दिस इज अ डस्टर. दिस इज अ डस्टर. हे काय आहे? डस्टर. आपण याच्याने बोर्डवरचं लिहिलेलं साफ करू शकतो, पुसू शकतो. दिस इज अ ब्रश. दिस इज अ ब्रश. या ब्रशच्या सहाय्याने आपण आपल्या घरातल्या वस्तूंना रंग देऊ शकतो किंवा घरालासुद्धा रंग देऊ शकतो. दिस इज तुमचं सगळ्यांचा आवडता काय? हा शाबाश, हा आहे मोबाईल. हा काय आहे? पेन. शाबाश. व्हॉट इज दिस? पेन्सिल. व्हेरी गुड. व्हॉट इज दिस? हे तर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतं. दिस इज अन आईस्क्रीम. हे आहे आईस्क्रीम. दीज आर बिस्किट्स. दीज आर बिस्किट्स. दिस इज फ्रीज और रेफ्रिजरेटर. अँड व्हॉट इज दिस पिक्चर अबाउट? येस, आता आपल्याला सगळ्यांना आपला खरा मित्र कोण आहे हे समजलंच असेल. दिस इज अ डॉक्टर. दिस इज बस. दिस इज द पिक्चर ऑफ बस. त्या बस बंद असल्यामुळे तुम्हाला मामाच्या गावाला जाता आलं नाही ना रे? ओके, जेव्हा सुट्ट्या होतील, पुन्हा सगळं सुरळीत झालं की आपण बसमधून फिरायला नक्की जाऊया. दिस इज टॉवेल. दिस इज टॉवेल. हे टॉवेलने तुम्ही हात धुवायचे आहेत आणि पुसायचीसुद्धा आहेत. दिस इज ए टेबल. यावर बसून अभ्यास करता ना घरी? आय होप तुम्ही सगळेजण अभ्यास करत असाल. दिस इज ए सेफ्टी पिन. सेफ्टी पिन. सो चिल्ड्रन, याप्रमाणे आणखीन काही वस्तू तुमच्या घरात आहेत, त्यांची इंग्रजी नावे नक्की जाणून घ्या आणि त्यांच्याविषयी माहिती मिळवा. सो चिल्ड्रन, स्टे ॲट होम, स्टे सेफ. घरीच रहा, सुरक्षित रहा. थँक्यू.